संतांच्या हातामध्ये सगळी सूत्र असतात, चाले हे शरीर कोणाची असते, सगळं काही त्यांच्या सत्तेने चालत, त्या ज्ञानोबांना निर्जीव भिंत चालवा एवढं काही अवघड नाही, लक्षात घ्या। म्हणून हे चमत्कार आहे असं समजू नका, हे सगळं काय त्याच्या सत्तेने चालतंय, लक्षात घ्या। ज्या वेळेस निर्जीव भिंतीमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण करावं, एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, चलनी जड भिंती मोक्ष मार्गी दुसऱ्या चरणामध्ये नामदेवांचं वर्णन केलं। नामदेव महाराज अगदी 5 वर्षाचे असताना, लहान असताना त्यांच्या हातचं पांडुरंग परमात्म्याने जेवण केलं, इतकी सोपी गोष्ट नाही। म्हणून नवे हा सामान्य महिमा संतांचा। आता अभंगामध्ये नामदेवांचं वर्णन आलं म्हणून थोडक्यात तुम्हाला सांगते। दामाजी पंत हे मंगळवेळा सभेचे सुभेदार, म्हणजे नामदेवांचे वडील आणि त्यांची आई, म्हणजे सौ, त्यांची दामाजी पंतांची पत्नी गुणाई माता, नामदेवांच्या आई, मंगळवेळा सभेचे सुभेदार होते। पण त्यांचा एक नियम होता, रोज सकाळी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं, पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा, त्याशिवाय कोणतंच काम करायचं नाही, असं त्यांचा नियम होता। पण एके दिवशी काहीतरी महत्वाचं काम आलं आणि म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, चिरंजीव नामदेवाला सकाळी नैवेद्याचा ताट घेऊन मंदिरामध्ये पाठव। नामदेवरायांना सकाळी लवकर उठवलं, गुणई मातेने नैवेद्य तयार केला, नामदेवरायांच्या हातामध्ये ते नैवेद्याचं ताट दिलं आणि सांगितलं, देवाला नैवेद्य दाखवून ये। नामदेव अगदी 5 वर्षाचे लहान ना समज होते, ते नैवेद्याचं ताट घेऊन, म्हणजे नामदेवराय, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले आणि आल्यानंतर देवाला विनंती करायला लागले, देवा लवकर जेवा, कारण मला पण भूक लागलेली आहे, मला घरी जाऊन जेवण करायचंय, देवा लवकर जेवा। पण देव काय जेवत नाही ते बाल नामदेवरायांना माहित नाही। नामदेवराय म्हणतात, तू रोज माझ्या वडिलांच्या हातचं जेवण करतो आणि माझ्या हातचं का नाही, तुम्हाला जेवावंच लागेल, त्याशिवाय मी जात नाही। पण देव काही जेवत नाही, बराच वेळ झाला विनंती केली, देव जेवतच नाही म्हटले। आता मात्र नामदेव महाराजांना राग आला आणि नामदेवराय खडसावले, म्हटले, जर आता तू नाही जेवला तर इथंच तुझ्या पायरीवरती डोकं आपटून जीव दे। एवढी निष्ठा पाहून पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि म्हटले, नामदेवा असं काही करू नकोस, कारण मी जेवत नाही, बोलत नाही, चालत नाही, हालत नाही, डुलत नाही, असा माझा पुंडलिका बरोबर करार झालेला आहे। पण ठीक आहे, तुझी निष्ठा पाहून मी जेवतो, पण ही गोष्ट कुणाला सांगायची नाही बरं का, फक्त आपल्या दोघात ठेवायची। नामदेवराय म्हटले, ठीक आहे। आणि मग देवाने जेवण केलं आणि ते रिकाम ताट घेऊन नामदेव महाराज घरी आले। आल्यानंतर आईला म्हटले, आई जेवायला वाट भूक लागलेली। आईने विचारलं, अरे ताटातलं नैवेद्य काय झालं, सांगितलं देवाने खाल्ला। तर सांगितल्यानंतर गुणाई मातेचा काही विश्वास बसेना, गुणाई माता म्हणतात, तू स्वतः खाल्ला आणि देवावरती आळ घालतो, मी तुला जेवायला वाढणार नाही, असं म्हटल्यानंतर मात्र नामदेवराय रडू लागले। आणि थोड्या वेळात दामाजी पंत आले, त्यांनी